काही काही जण सोडून गेले, ठीक आहे, त्यांचा त्यांना लगला, पण इथं बसणारे पण काही काही जण तयात मयात होते. थांबू का जाऊ. काही उमेदवार पण तसं वागत होते. जे पराभूत झाले ना, या तुमच्या असल्या हलगर्जीपणामुळे तुम्ही पराभूत झाला. तर लोक म्हणतात, ह्यांनाच अजून राष्ट्रवादीमध्ये राहायचं का जायचं, हे त्यांना पटेल कळलं ना. अशा प्रकारे जर तुमच्या मनात संभ्रमावस्था असेल तर जनतेने का तुम्हाला मतदान करावं? काही जिल्हा अध्यक्ष देखील तशाच पद्धतीचे आहेत. त्यांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारावं की काय आपण वागलो आणि कशा पद्धतीनं वागलो. हे बरोबर नाहीये. हे अशा पद्धतीनं साहेब एकीकडे किती कष्ट घेतात आणि तुम्ही त्या जिल्ह्याचे अध्यक्ष तुम्ही काय दिवा लावताय, त्याचं कुठेतरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा ना. ही गरज आहे. त्याच्यामुळं मगाशी काहींनी सांगितलं की अजून कोणाला जायचं असेल तर जावा, परंतु आता निकालच साहेबांच्या मुळे असा लागला की गेलेले पण म्हणतात येऊ का. जाणारे तर विसरले, ते म्हणले नाही, त्या त्यावेळेस डोक्यात काहीतरी वेगळं आलं होतं, आता बरं चांगलं आलं डोक्यात. अशा प्रकारचं हे जे स्वार्थी राजकारण आहे ना, हे सोडून द्या. नवीन मुलं देखील खूप चांगल्या पद्धतीनं पुढे येतात. त्यांना संधी दिली तर त्या संधीचं सोनं. माझ्या नगर जिल्ह्यामध्ये फक्त संग्राम जगताप जुना उमेदवार होता, म्हणजे दुसऱ्या टर्मचा. बाकी पाचीच्या पाची नव्या दमाचे पहिल्या टर्मचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले. असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे. आणि मगाशी उमेशनी सांगितलं किंवा सचिननी सांगितलं काही किंवा इतर पण काही सहकाऱ्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये त्यांना जर संधी मिळाली तर त्या संधीचा खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग हे सगळेजण त्या ठिकाणी करू शकतात. हे पण आपण सगळ्यांनी ह्या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षामध्ये घेतलेलं आहे. माझं आपल्याला सगळ्यांना एकच सांगणं आहे की आता जरी काय काय वेगवेगळ्या गोष्टी घडत असल्या तरी साधारण विरोधी पक्षामध्ये बसण्याची कौल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाआघाडीला दिलेला आहे. आपण आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न मनापासून त्या ठिकाणी करतोय. समोरच्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं अशा प्रकारची आपली त्या ठिकाणी अपेक्षा आहे. मगाशी उत्तमरावांनी तर बरंच काही सांगितलं, परंतु पराभूत उमेदवारांना मला एक गोष्ट नम्रतेने सांगायची. आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा देखील पराभव झालेला होता. त्या मतदारसंघात ते 40,000 पराभूत झालेले होते आणि पुढच्या 5 वर्षांनी ते 80,000 तिथं निवडून आले आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. म्हणजे पराभव झाला म्हणजे सगळंच संपलं, आता काहीच राहिलं नाही, आता कुणीच आपल्याला वाली नाही असं समजण्याचं अजिबात कारण नाही. हे गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. जे नवीन लोक राष्ट्रवादीमध्ये आले त्यांनी आता आपल्याला इथून पुढे संघटना वाढवायची आहे. तुम्हाला संधी दिलेली आहे पक्षाने, तुम्ही जवळपास यश गाठत आणलेलं होतं पण नाही मिळालं म्हणून मागं हटू नका. तुम्हालाही विश्वासात घेऊ, जे मूळचे आमचे आहेत त्यांनाही विश्वासात घेऊ आणि तिथं प्रांताध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये काय नवीन समीकरणं करायची, कुणाला संधी द्यायची, त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे चांगल्या प्रकारे करू. कारण आता आपल्याला थांबून चालणार नाही, आता आपल्याला अधिक जोमानी महाराष्ट्रामध्ये सर्व दूरपर्यंत फिरून काम करावं लागेल. यंदा विदर्भांनी पण 12 जागा आपण विदर्भाला उभ्या केल्या, त्याच्यात आमची बोपचेंची जागा थोड्या मतदार म्हणजे बंडखोरी झाली, नाही तर 7-5 झालं होतं. म्हणजे विदर्भांनी देखील आपल्याला चांगला कौल दिला. 6 जागा आता विदर्भाच्या निवडून आलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण जळगाव धुळे नंदुरबार इथं आपल्याला अधिकचं काम करावं लागणार आहे. तसं बघितलं तर आता राजीव आणि बाकीचे सगळेजण आहेतच इथं, त्यांनी सगळ्यांनी पाहिलंय आणि तिथं निश्चितपणे बदल हा होतोय. मताधिक्य पूर्वीचं मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे. त्याच्यामध्ये काहींनी तर लोकसभेच्या निवडणुकीला 60-65 हजाराचं मताधिक्य तोडून आपले उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी ज्या 1 नंबरने निवडून आलो त्याच्यामध्ये कधीतरी तुमच्या कामातनं वेळ काढा आणि बारामतीमध्ये का एवढं लीड मिळतंय, असं काय बारामतीमध्ये झालेलं आहे आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तिथला अध्यक्ष आणि तिथली सगळी टीम कशा पद्धतीनं काम करते, एकदम येऊ नका परंतु टप्प्याटप्प्याने आलं तर थोडस समजून घ्या, नीटपणे ते पहा. सगळंच काही तुम्हाला त्याच्यासारखं करता येईल असा माझा दावा नाही, परंतु
काहीतरी गोष्टी तिथल्या शिकण्याचा प्रयत्न आपण करा. निवडणूक आल्यानंतर जागा व्हायचं असं नाही, पहिल्यापासूनच सतत जनतेशी संपर्क ठेवायचा, संघटना मजबूत करायची, बूथ वाईज त्या ठिकाणी कमिट्या व्यवस्थितपणे करायच्या, आणि सोशल मीडियाचा पण यंदा जसा उल्लेख आमच्या प्रांताध्यक्षांनी केला, त्यांनी पण खूप चांगलं काम केलं. त्या सगळ्या टीमनी जी काही गाणी तयार केलेली होती, बाकीचं सगळं सोशल मीडियावर काम दिसत होतं, जे माग दिसत नव्हतं, परंतु हे ह्यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना पटेल अशा प्रकारे काम सोशल मीडियाच्या निमित्तानं त्या ठिकाणी झालं. ही हे पद्धत सगळ्यांनी बघितली, आणि काही वेगवेगळे जे आमचे सेलचे प्रमुख आहेत त्या सेलच्या प्रमुखांमध्ये देखील काहींनी उत्तम काम केलं, परंतु काहींनी इतकं समाधानकारक काम केलेलं नाहीये. त्याही बद्दल थोडस वेगळ्या प्रकारचा विचार करण्याची नितांत गरज आहे. मात्र आपण अजिबात खचून जाऊ नका, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहेत. आता जवळपास विरोधी पक्षांची आघाडीची ताकद ही 110 ते 115 आमदारांची आहे, त्याच्यावर काही कमी आमदार नाही, आणि त्याच्यावर तुमच्या तुमच्या भागातले जे प्रश्न असतील ते वेगवेगळ्या विविध आयुधाचा वापर करून लोकसभेमध्ये देखील आपले आता जे खासदार आहेत सुधीर तटकरे, सुप्रिया असेल, श्रीनिवास पाटील साहेब असतील, किंवा आमचे चौथे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, हे सगळेजण अतिशय उत्तम पद्धतीनं आता लोकसभेमध्ये आपल्या सगळ्यांचं तिथं आवाज उठवण्याचं काम निश्चितपणे करतील. ह्याबद्दल काळजी करू नका. आणि दुसरी गोष्ट, बरेच पराभूत झालेले आता आम्हाला एमएलसी करा, आम्हाला एमएलसी करा. लगेच काय कोणाला एमएलसी केलं जाणार नाही. त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा फार बारकाईनं विचार करून त्याला संधी दिल्यानंतर राज्याला त्याचा उपयोग होणार आहे हा विचार होईल. कारण उद्याच्याला फक्त 2 एमएलसीच्या जागा येणार आहे, आणि तुम्ही एमएलसीवर फार अवलंबून राहू नका. कारण काही काहींना ती स्वप्न पाडायला लागलेली आहेत, तुमच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल. जसं अच्छे दिन आने वाले याचं स्वप्न पडलं आणि त्याचं वाटोळं झालं म्हणजे लोकांच्या स्वप्नांचं, तसं तुमचं होईल. त्याच्यावरती डोक्यातनं पूर्ण काढा, काम करत राहा. काम चांगलं करत राहिल्यानंतर आपोआपच पक्षच तुमचा विचार करेल, तुम्हाला न सांगता करेल. तुम्ही बघा उद्याच्या काळामध्ये हे सगळं घडणार आहे, जसं घडेल तसं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, आणि मग तुम्हाला कळेल की नाही बाबा हे जरा वेगळ्याच पद्धतीनं खरोखरीच पक्षाला उभारी देण्याच्या पाग पक्ष उभा राहतो हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. हेच आपल्याला सगळ्यांना सांगतो. आपण सगळेजण आला, आपली आपली मतं मांडली, काही काहींना आपली मतं मांडता आली नाही, त्यांना एवढीच विनंती करतो, त्यांनी तुमचे काही मुद्दे असले तर तुम्ही प्रांताध्यक्षांना आम्हाला दिले तरी त्याच्यामध्ये आम्ही जातीनं लक्ष घालू. आणि याच्यातून पुन्हा मोठ्या तडफेने आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये सर्व दूरपर्यंत कसा पोहोचेल, आणि त्याच्यातून उडी किती गेली तरी देखील साहेबांना मानणारा वर्ग महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. यंदा तरुण शक्ती, तरुणांची ताकद इतकी आपल्याला प्रतिसाद देत होते, आम्ही फिरत असताना पण आम्ही पाहत होतो, म्हणूनच हे सगळं घडलेलं आहे. त्याच्यामुळं जनरेशन गॅप वगैरे काही राहत नाही, सगळेजण विचार करतात. आणि आता शेतकरी जो अडचणीत आहे त्याला मात्र अडचणीतनं बाहेर काढण्याच्या करता आपण सगळेजण अंग झोकून काम करूया ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही निवडणूक लढवल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. काही इतर गोष्टी घडलेल्या आहेत परंतु अधिक वेळ घेत नाही, कारण आपल्याला सगळ्यांना पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. पुन्हा आपल्याला सगळ्यांना आपले आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो, माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.